बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार मेळावा। पिंटालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष सुरेश लाड, आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महात्मा गांधी वाचनालय येथे बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी या विषयावर मेळावा संपन्न झाला। या प्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या रोजगाराचा सर्वसामान्यांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, युवकांनी महिनाभर चालणाऱ्या या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे पालकमंत्री यावेळी तालुका अध्यक्ष दयानंद भगत, जिल्हा उपाध्यक्ष उदय चौके, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार अरुणा जाधव, संदीप पाटील, एसएस महाजन, नगरसेविका वसुधाताई पाटील, सुनीता जोशी, अर्पिता कुंभार, चैत्राली पाटील, मीनाक्षी पाटील, सुचिता चव्हाण, विशाल बाफना, दीपक गुरव, पांडुरंग जाधव, सुनील गायकर, नरेंद्र ठाकूर, सागर हजारे, रेशमी भगत, अमित कुंभार, प्रसन्ना पोते आदि उपस्थित होते। केलेला आहे। खरं तर राज्य शासनाच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये अनेक अशा लोकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजना या जाहीर झालेल्या आहेत आणि त्यातलाच हा एक रोजगार निर्मितीचा भाग आहे। आणि जी योजना शासनाने जाहीर केलेली आहे त्याच्यातला हा फक्त एक भाग आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक व्यवसाय हे नागरिकांना करता येत असतात। पण हल्लीच्या काळामध्ये जसे या ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे आपणही आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन झालं तदनंतर आपल्या मोठ्या ज्या बाजारपेठा आहेत शहरातल्या असो किंवा ग्रामीण भागातल्या असो ह्या आपल्याला बंद ठेवाव्या लागल्या आणि मग आपण जे भाजी विक्रीवाले आहेत किंवा जे जनरल स्टोर्सवाले असतील यांना आपण सातत्याने सांगत होतो की तुम्ही तुमची विक्री गावाच्या हद्दीवर जाऊन करा, तिथं तुम्ही तुमचं जे काही ते छोट्या खाली आपलं जे काही भाजी मार्केट असतं ते तुम्ही तिकडे शिफ्ट करा, प्रत्येक भाजीवाल्याने आपापल्या गावाच्या हद्दीवर तिथं आपण बसावं आणि भाजी विक्री करावी किंवा त्यांच्या ज्या काही वस्तू असतील त्या तिकडे विक्री कराव्यात। आणि मग आम्ही या योजनेचा एकंदर आढावा घेत असताना आपणही संतोषजी आपण आपल्या सहकाऱ्यांनी सचिनजी असतील आपण उपक्रम हे वेगळ्या जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये असतील नगरमध्ये असतील आणखी विविध ठिकाणी राबवलेले होते। मला वाटतं रायगड पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये असावा जिथं आपण हा उपक्रम करतोय, उद्या बीडमध्ये सुरू होणार आहे। तर त्याच्यामुळे आपलं उद्दिष्ट असंच आहे की शासनाच्या वतीने योजना जाहीर होतात पण लोकांपर्यंत त्या कधी पोहोचत नाही, म्हणजे बहुतांशी वेळेला लाभार्थी जे आहेत ते आपल्याला शोधावे लागतात। तर राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठीचं हे पहिलं पाऊल आहे। आम्ही दक्षिण रायगड नाही आणि आम्ही उत्तर पण नाही, आम्ही मध्य आम्ही ठिकाण पेण असं निवडलं कारण पेणला ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात आहे, शहरी भागही मोठ्या प्रमाणात आहे। नक्कीच ज्या वेळेला ही योजना खऱ्या अर्थानं सुरू होईल किंवा लाभार्थी त्या ठिकाणी पात्र होतील त्यावेळेला पार्किंग असेल किंवा विविध काही ज्या प्रश्न असतील ते आपल्याला सोडवावे लागणार आहे। पण ह्याच्यातलं एक वैशिष्ट्य असं की हे फिरती केंद्र असणार आहे, त्याच्यामुळे कुठेही आपल्याला एका ठिकाणी गर्दी होईल किंवा पार्किंगची काही सुविधा होणार नाही अशा पद्धतीच्या अडचणी काय आपल्याला जाणवणार नाही। ग्रामीण भागातल्या लाभार्थ्यांना सुद्धा जास्तीत जास्त न्याय देण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। आणि वैशिष्ट्य म्हणजे महिलांना प्राधान्य असेल, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातींसाठी या ठिकाणी राखीव प्राधान्य आहे, पण त्याचबरोबर शिक्षणाची अट ही 7वी पास इतकी आहे। म्हणजे ग्रामीण भागातले जे आपले नागरिक आहेत किंवा ज्या महिला माता भगिनी आहेत शिक्षणाच्या मुळे ज्यांना काही पुढे नोकरी व्यवसाय करता येत नसतो अशांना सुद्धा याचा लाभ हा निश्चितपणाने होणार आहे। आपण शहरी भागामध्ये तर ज्यावेळेला हे आपण केंद्र सुरू ठेवते महिनाभर त्यावेळेला त्याचा लाभ होईलच, पण ग्रामीण भागातले जे आपले शेतकरी असतील हल्लीच्या काळामध्ये तरुण हे शेती व्यवसायापासून लांब पळत असतात कारण त्यांना व्यासपीठ हक्काचं उपलब्ध होत नसतं किंवा त्याच्यामध्ये त्यांना संधी दिसत नसते। अशा वेळेला या विक्री केंद्राच्या माध्यमातून जे त्यांच्या शेतीमध्ये उगतंय त्याची विक्री करण्याचं साधन हे यानिमित्ताने त्यांना उपलब्ध होणार आहे। त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त लाभार्थ्यांना न्याय देण्याचा म्हणल्याप्रमाणे आपण प्रयत्न करू। आणि प्रांत साहेब या ठिकाणी आहेत, तहसीलदार मॅडम आहेत, आपले उद्योग विभागाचे सन्माननीय पाटील साहेब तर आहेतच। आपल्या माध्यमातून इतकीच विनंती राहील की दाखले किंवा जे काही कागदपत्र यासाठी लागतात
जे इच्छुक असतील त्या लाभार्थ्यांना तशा पद्धतीच्या आडी अडचणी काही येऊ नये, याच्यानंतर आणखीन दोन तीन उपक्रम आम्ही हातात घेणार आहोत. राज्याने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा महिला बचत गटांना आपण प्राधान्य देणार आहोत. रोपवाटिका त्यांना तयार करता येणार आहेत, ती रोपं जी आहेत ती त्या ठिकाणी कृषी विभाग उपलब्ध करून देणार आहे. या योजना सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. हा त्याचा पहिला टप्पा आहे. आपलं ध्येय असं आहे की राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात, पण बऱ्याचशा वेळेला त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि खऱ्या अर्थानं ज्यांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे ते कुठेतरी वंचित राहतात. यासाठी आपल्याला या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. आणि हल्ली आपण नोकरी व्यवसाय असेल, बेरोजगारी असेल जी वाढलेली असेल, ती या माध्यमातून सुद्धा 1-5% जरी आपण कमी करू शकलो तरी जे आपण ही योजना सार्थ झाला असं सांगू. तुमच्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानते. कमी वेळामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला, आपले सुद्धा आभार मानते, कारण आपण हे कार्यालय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. एक स्तुतीय उपक्रमासाठी आपल्याला महिन्याभरासाठी ही जागा उपलब्ध झालेली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळवून देण्याचा आयोजक म्हणून आपण प्रयत्न करूया. इतकंच या ठिकाणी बोलत्या थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.